घेऊया पूर्ण उंची आहे साडे तेर तर हे जे मार्किंग जे केलेलं आहे त्याचं चौथा भाग करायचा मी फाईव्ह आणि आहे ज्या कोणी मैत्रिणींनी हे बघितलं हे एवढं आपण जर आपलं गेलं तर त्या मुळेला ब्लाउज शिवणार आहोत हा कप्स वाला ब्लाऊज आहे ना आता मी हे कट करून घे आणि आता हे वाढीव आहे ना ते नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउज कटिंग आणि आजचा हा व्हिडिओ एकदम म्हणजे मोस्ट रिक्वेस्टेड असा व्हिडिओ आहे खूप दिवसांपासून खूप साऱ्या मैत्रिणींच्या माझ्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखव सो फायनली आज मी चौतीस साईजच्या बोटनेक ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि बोटनेक ब्लाउज म्हटला की त्यामध्ये ना मेन प्रॉब्लेम येतो आपल्याला शोल्डरमध्ये म्हणजे शोल्डर किती घ्यायचं किंवा आर्म होल आहे तर शिवाय मागील पुढील मुंड्याचा शेप आणि मेन सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो बाहीमध्ये तर त्याचं सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहेत काही फॉर्म्युलेस सांगितलेले आहेत की ते परफेक्ट तुम्हाला वापरले तर परफेक्ट अशी तुमची ब्लाऊजची कटिंग होईल फिटिंगलाही छान बसेल त्याचबरोबर बऱ्याच जणींना प्रश्न असतो की ताई म्हणजे बोटनेक ब्लाऊजमध्ये बाहीची कटिंग वेगळी असते का तर त्याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे सो हे सर्व जाणवून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील तर म्हणजे कटोरीचे पेपर पॅटर्न तर आहेतच पण त्यासोबत आपण दहा इंचाची बाही सुद्धा मिळते म्हणजे अठ्ठावीस साइज पासून तर पन्नास साईज पर्यंतची दहा इंचाच्या बाहीचे पण सेपरेट पेपर पॅटर्न मिळतात इथं तुम्हाला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याची ऑर्डर करण्याची प्रोसेस तुम्हाला समजेल आणि ते पार्सल तुम्हाला घरपोच मिळेल आज आपण बोटनेक ब्लाउजची कटिंग बघणार आहोत त्यासाठी इथे हा पेपर घेतलेला आहे सिंगल पेपर आहे आणि ही आहेत मापे उंची आहे साडे तेरा छाती चौतीस कंबर एकतीस गळा आणि गळ्याची रुंदी लिहायचं बाकी आहे आपण त्याआधी एक छोटंसं ड्रॉइंग बनवून घेऊया म्हणजे तुम्हाला जरा अंदाज येईल की आपण हा बोटनेक कसा बनवत आहोत हा बघा प्रिन्सेस आहे पुढच्या बाजूला प्रिन्सेस असणार आहे आणि हा पाठीमागचा भाग बरोबर असा इथं ड्रॉ करून घेत आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपले हुक येणार आहेत पाठीमागचा भाग हा ओपन असणार आहे आणि पुढील भाग हा बंद असणार आहे असा हा जवळपास ड्राफ्टिंग तुम्हाला करून दाखवलं इथं मी ड्रॉ केलेला आहे ना इथं हुक घेऊ शकतो किंवा पाठीमागे एखादा असा शेप घेऊ शकतो पण हा जो बोटनेक बोटने आहे ना हा तीन साडेतीन किंवा चार इंचापर्यंत असेल म्हणजे मागे आणि पुढे दोनही बाजूंना बोटनेक आहे आणि पूर्ण शोल्डर आहे साडेचौदा तर त्याप्रमाणे आता आपण पेपरवर ड्राफ्टिंग करून घेऊया सिंगल पेपर आहे पूर्ण उंची आहे साडे तेरा त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलं तर साडे चौदा इंचावर इथे एक मार्किंग करून एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे जे पण तुमचं शोल्डर असेल तर त्याचा काय करायचं निम्मी करायचं इथं साडे चौदा होतं तर त्याच्या निम्मी केलं तर ते सव्वा सात इंच आलेलं आहे आपण शरीरावर शोल्डर मोजतो त्यावेळेला आपला मानेचा भागही तिथं मोजला गेलेला असतो जे मी आता ड्रॉइंगमध्ये दाखवलं ना तर ते अंतर अडीच इंच येतं जे आता आपण शोल्डरवर मार्किंग केलं ते अडीच इंच अंतर हे सोडून द्यायचं आणि त्यानंतर इथं पाऊण इंचावर इथं शोल्डरचा उतार द्यायचा आहे तर शोल्डरचा उतार बोटनेकमध्ये म्हणा किंवा बंद गळ्यामध्ये शोल्डरच्या बाजूला येत असतो तर मग आता हा शोल्डरचा उतार गळ्यापासून न देता जे अडीच इंचाचं मार्किंग केलं आहे ना त्यावरून दिलं आहे आणि अडीच इंचावर मार्किंग का केलं कारण तो तिथला आपला मानेचा भाग असतो आणि मानेच्या भागाच्या पुढे आपण शोल्डरला उतार द्यायचं आहे हे लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे आता बघा जे खालचं मार्किंग आहे ना ते आपलं त्यावर मी टेप ठेवला आणि त्याखाली साडेसहा इंचावर एक मार्किंग करून अडवी रेषा ड्रॉ करून घेतली ही चेस्ट लाईनची चे आपली रेषा आहे आणि इथं असा हा एक चौरस तयार करून घेतला बरोबर म्हणजे इथं मुंडा आणि चेस्ट असे दोनही मार्किंग झाले आणि इथं गोंधळ होऊ नये म्हणून ना हे वरचं अंतर जे आहे मी ते कट करून घेते म्हणजे आपलं जे आता जे पण मेजरमेंट येतील हे खालच्या जो खालचा जो आपलं मार्किंग आहे ना त्यावरून असणार आहेत आता बघा चौतीस साईजचा आपण ब्लाउज बनवत आहोत बरोबर चौतीसचा आपण चौथा भाग जर केला तर तो येतो साडेआठ इंच तर त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे लूजिंग ॲड करायची आहे म्हणजे जरी चौतीस साईजची घ ब्लाऊज आहे त्याची घडी आपली साडेआठ येते तरीसुद्धा मी इथं नऊ इंचावर मार्किंग केलं असं मी का केलं कारण हा बोटनेक का आहे आणि बोटनेकमध्ये लूजिंग ॲड करत असतो बरोबर त्यानंतर कंबर कंबरेचा चौथा भाग केला एक इंच डाससाठी आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे दोनही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हा एक्स्ट्राचा पेपर आपण कट करून घेऊया बोटनेकमध्ये आर्मोलची जी ड्राफ्टिंग आहे ना ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे म्हणजे जेणेकरून आर्मोलमध्ये चून किंवा घोळ वगैरे येणार नाही तर इथं हे व्यवस्थित समजून घ्या जेव्हा आपण बोटनेक ब्लाउज कट करत असतो त्यावेळेला आर्मोलची कटिंग ही आपल्याला आतील बाजूने करायची असते जरी हा मागील आर्मोल आहे तरीसुद्धा तर बघा हे जे आपण आर्म मुंड्याचं माप टाकलेलं आहे ना त्याचा असं हे निम्मी करायचं आणि त्याचा मध्य काढून घेतला त्या मध्यातून अर्धा इंच आतमध्ये एक मार्किंग केलं आणि तिथून एक रेषा ड्रॉ करून घ्यायची त्या आर्मोलचा शेप देण्यासाठी इथे बघा एक इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला तीन पॉईंट मिळाले एक दोन आणि हा तिसरा तर आता इथं आपण आर्मोलचं असं ड्राफ्टिंग हाताने करू शकतो किंवा हा फ्रेंच करच्या मदतीने हे तीनही पॉईंट असे एका याच्यात जोडून आणि असा हा मागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे इथे बघा महा मागील मुंड्याचा शेप देत असताना इथं जर कुठे पॉईंट तयार होत असेल तर तिथं गोलाकार शेप देऊन द्यायचा हे बघा मी इथं पुन्हा असा हा गोलाकार शेप देऊन देत आहे हा झाला मागील मुंड्याचा शेप आ, तुमचं लक्षात आलं का बघा काय केलं मी आ, हे जे आपलं मार्किंग होतं ना त्याच्या निम्मी केलं आणि आतमध्ये अर्धा इंचावर मार्किंग केलं त्यानंतर एक इंच हा मुंड्याच्या तिथून मार्किंग करून सेप देऊन दिलेला आहे गळारुंदी इथं चार इंचावर घेतलेली आहे बोटनेकमध्ये गळारुंदी तुम्ही साडेतीन किंवा चार इंच ठेवू शकतात त्याचबरोबर गळ्याची लांबी सुद्धा चार इंचावर ठेवली आणि इथं असा हा चौकोन तयार करून घेतला आणि इथे बघा आपण जेव्हा शेप देत असतो तर तो डायरेक्ट वरच्या बाजूने न देता अर्धा इंचावर इथं एक मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर आता हा बोटनेकचा शेप द्यायचा आहे मग तो तुम्ही हाताने दिला तरीही चालेल किंवा फ्रेंच करच्या मदतीने दिला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने हे मागील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे इथं मागील बाजूला आपण एखादी डिझाईन वगैरे घेऊ शकतो किंवा म्हणजे संपूर्ण हुकही घेऊ शकतो जसं तुम्हाला आवडेल तसं ते आपण शिलाईच्या वेळेला बघू एक जस्ट मी तुम्हाला एक छोटीशी मागचा एक गळ्याचा शेप काढून दाखवला त्यानंतर टकचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कमरेकडच्या बाजूला अर्धा ते पाऊण इंच इथं वरती एक रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे हे आपलं मागील भागाचं पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेलं आहे तर हे पुन्हा लक्षात यावं म्हणून परत एकदा हवं तर तुम्हाला सांगते बघा सर्वात आधी आपण काय केलेलं आहे शोल्डर घेतलं सव्वा सात बरोबर मुंडा घेतलेला आहे आपण साडेसहा त्यानंतर इथं शेप दिला एक इंचावर इथं आतमध्ये आलो अर्धा इंच एवढं आतमध्ये मार्किंग केलं होतं बरोबर गळ्याची रुंदी चार इंच गळ्याची खोली ती पण चार इंच त्यानंतर जो घडी आहे ती घडी किती आहे नऊ इंचाची त्यापुढे दीड इंचाचं शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग त्यानंतर एक इंच डाससाठी आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आपला चौतीस साईजचा ब्लाउज आहे तरी पण आपण अर्धा इंच लूजिंग ॲड केलं म्हणून इथं नऊ इंचावर आपलं घडी आलेली आहे म्हणजे छातीचं माप नऊ इंच आलेलं आहे त्यानंतर बघा हे आपण कट करून घेऊया इथं मी गळा कट करणार नाही आहे तो आपण कटिंगच्या वेळेला बघूया सॉरी शिलाईच्या वेळेला बघूया त्यानंतर हे आपलं पूर्णपणे मागील भागाचं कटिंग झालेलं आहे आता मागील भागावरूनच पुढील भागाचं ड्राफ्टिंग आपण करत असतो बरोबर पण आपण हे ना प्रॅक्टिस व्हावी म्हणून इथं पुन्हा एकदा काय करणार आहे मी सव्वा सात इंचावर शोल्डर घेतलं त्यानंतर पाऊन इंच आपल्याला खाली शोल्डरचा उतार द्यायचा आहे आपण शोल्डरचा उतार का देत आहोत कारण हा नेक आहे त्यानंतर इथं अडीच इंचावर मार्किंग केलं आणि अडीच इंचापासून शोल्डरचा उतार दिला इथं अडीच इंचावर मार्किंग का केलं कारण तिथवर आपली माण असते आणि मानेच्या नंतर आपला शोल्डरचा उतार येत असतो सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा बघा सव्वा सात इंच दोनही बाजूंना हे शोल्डरचं मार्किंग केलं आणि मुंड्याचं मार्किंग इथं घेतलेलं आहे साडेसहाच इंच इथं घडीसुद्धा आपली नऊ इंचाचीच येणार आहे म्हणजे अर्धा इंच लूजिंग ॲड केलेली आहे बरोबर चौथीचा चौथा भाग केला साडेआठ अर्धा इंच लूजिंग आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन वरच्या बाजूला जो आपण शोल्डर म्हणजे जो आपला पेपर आहे तो आता आपण कट करून घेत आहोत कारण ते आपलं एक्स्ट्रा आहे आणि आपला शोल्डरचा उतार जिथून दिला आहे तिथून आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवायचा तो आता दुमडून घ्यायचा त्याचा मध्य केला बरोबर ह्या मध्यापासून आता आतल्या बाजूला एक इंचावर मार्किंग करायचं आहे हे आपलं आतील मुंड्याचं मार्किंग असणार आहे इथं अशी ही एक तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची ती खालीपर्यंत नाही ड्रॉ केली तरीसुद्धा चालते त्यानंतर ह्या रेषेवर आपल्याला अर्धा इंच वर एक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली जी मुंड्याची रेषा आहे त्यावर आता हे तीन पॉइंट मिळाले आपल्याला हे तीनही पॉइंट आपण फ्रेंच करच्या मदतीने जोडून घेऊया म्हणजे आपल्याला इथं पुढील आर्महोल भेटेल आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे फ्रेंच करच्या मदतीने मी केलं आणि इथं ना असं मला कोना तयार होत आहे तर तिथं गोलाकार पाहिजे आपला आर्म होल नेहमी म्हणून मग इथं मी असा गोलाकार शेप दिला तिथं बघा एक इंच अंतर घेतलेलं आहे आणि आर्म होलच्या तिथं आपण अर्धा इंचावर मार्किंग केलं गळ्याची रुंदी आणि गळ्याची लांबी बोटनेकमध्ये मी चार चार इंचच ठेवलेली आहे अर्धा इंच खालून आता आपण बोटनेकचा शेप देणार आहोत अशा प्रिन्सेस ब्लाउजमध्ये उभा टक्स आडवा टक्स किती घ्यावा याचा एक चार्ट मी दिलेला आहे ज्या कोणी मैत्रिणींनी हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शन देते आता बघा उभा टक्स आला साडे नऊ म्हणून अर्धा इंच मी त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करून दहा इंचावर मार्किंग केलं आणि आडवा टक्स घेतलेला आहे थ्री पॉईंट फोर आणि खालच्या बाजूला आपल्याला त्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजेच खालच्या बाजूला तीन इंचावर एक मार्किंग केलं मी इथे उंचीचं मार्किंग करायला विसरली तर बघा हा जो पाठीमागचा भाग आहे ना तो मी जसाच्या तसा ठेवला आणि त्यापेक्षा पुढील भागाची उंची आपण एक इंचांनी वाढीव घ्यायची असते आणि इथं एक इंच वाढीव अंतर घेऊन मी इथं सरळशा ड्रॉ करून घेतली आता ते जे एक्स्ट्राचा पेपर आहे ना तो कट करून आता जो आहे तो दोन इंच साठी असतो खालच्या बाजूने असं दीड ते पावणे दोन इंचापर्यंत पर्यंत एक रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आर्मोलच्या बाजूला मी पाच इंचावर एक मार्किंग करून फ्रेंच करच्या मदतीने इथे हा प्रिन्सेसचा शेप देऊन दिलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूने पण आपल्याला असा हा शेप देऊन द्यायचा आहे म्हणजे आता हा कंप्लीट आपला प्रिन्सेसचा इथं शेप तयार झालेला आहे बघा आता हे जे आपण आरमोलच्या साईडला जे मार्किंग केलेलं होतं त्याच्या दोनही बाजूंना मी अर्धा अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि इथे बघा ह्या रेषेला जिथं ते मॅच होतात तिथं असा हा टक्स आपल्याला तयार करायचा आहे आणि ही जी दुसरी रेषा आहे ना ती थोडीशी पुढच्या बाजूला वरती गेली तरी सुद्धा चालते आता या टक्सच्या रेषा ज्या ठिकाणी एकमेकींना मॅच झालेल्या आहेत तिथून बरोबर साडेतीन इंच अंतर हे दुसऱ्या रेषेचं थोडं पुढे येत असतं ते पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आणि बघा आपण जर का हा एक इंचा टक्स घेतला ना तर त्यामुळे आता आपलं आर्म, आर्मोलचं अंतर कमी होऊन जाईल त्यामुळे आपल्याला नवीन आर्मोल ड्रॉ करावा लागेल हे जे आपलं पहिलेचं आर्मोलचं मार्किंग होतं ना त्याच्या खाली बरोबर अर्धा इंचावर एक रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि आरमोलच्या रेषेला समांतर इथं खालच्या बाजूला अशी पुन्हा एक अडवी रेषा ड्रॉ करायची ही बघा त्यानंतर हा बघा हा एक इंचाचा आपला टक्स घेतला गेला की त्यामुळे आपलं घडीचं माप आणि ते पण थोडंसं कमी होईल तर त्यासाठी काय करायचं आहे हे जे आपलं घडीचं मार्किंग नऊ इंचावर होतं ना त्याच्या पुढे परत पुन्हा अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं असतं बरोबर आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नवीन आता हे न्यू मार्किंग झाले हे दोन पॉईंट मिळाले हा एक पॉईंट आणि तो दुसरा पॉइंट तर फ्रेंच करच्या मदतीने असा हा शेप देऊन द्यायचा आणि आता हा आपला नवीन आर्मोलचा शेप तयार झालेला आहे आता याच्या पुढे आपल्याला दीड इंच आता शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे दीड इंचावर शिलाई मार्जिन घेतलं आता बघा इथे तुमचं पुन्हा लक्षात यावं म्हणून सांगते इथं आपण आर्मोलचा शेप दिला त्यानंतर आपण प्रिन्सेसचा शेप दिला प्रिन्सेसचा जिथे शेप दिला तिथे एक इंचाचा आपण टक्स घेतला हा टक्स घेतल्यामुळे आपला आर्मोल कमी होऊन जाणार आहे म्हणून आपल्याला नवीन आर्मोल काय करावा लागला ड्रॉ करावा लागला तर त्यासाठी काय केलं जे आपलं आधीचं मार्किंग होतं त्याच्या खाली आपण अर्धा इंचावर एक रेषा ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला नवीन आर्मोलचं पण ड्राफ्टिंग केलं आणि हे जे पहिलेचं मार्किंग आहे ना हे आता आपलं मायनस होऊन जाईल कमरेचा चौथा भाग केला तर तो किती आला होता पावणे आठ कारण कंबर होती आपली एकतीस त्यानंतर हा दोन इंचा टक्स आहे म्हणून ही दोन इंचाची मार्किंग आणि त्यापुढे दीड इंचाची आपली शिलाई मार्जिन आणि हे दोनही पॉइंट आता आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता हे जेव्हा आपण टग्स घेतो ना तर पुढच्या बाजूला आपलं हे अंतर वाढतं त्यामुळे इथे अर्धा इंचावर मार्किंग करून इथं अशी तिरकस रेषा द्यायची आणि बघा ह्या रेषेवर मी टेपने मोजलं तर ते आलेलं आहे जवळ साडेपाचला एक रेषा कमी तर दुसऱ्या बाजूचा गोलाकार शेप आहे तर तेव्हा सुद्धा आपल्याला तेवढंच मोजून घ्यायचं आणि त्यानंतर मागील भाग अशा पद्धतीने ठेवून तिकडं कमरेच्या बाजूचं मार्किंग करून ही खाली आपल्याला रेषा ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आता बघा हा जो दोन इंचाचा आहे ना हा आपला टक्स आहे हा सुद्धा आपला मायनस होणार आहे त्यामुळे मी इथं तुम्हाला इथं रेषांनी ड्रॉ करून दाखवत आहे हे दोन इंचा टक्स घेतला तर आपला प्रिन्सेसला खरं म्हणजे पफ येत असतो आणि प्रिन्सेसचा ब्लाउजची कटिंगची हीच खरी खासियत आहे त्याचबरोबर आर्मोलकडचा सुद्धा आपल्या आपण हा एक इंचा टक्स घेतलेला आहे म्हणजे एवढं कापड आपण कमी केलेलं आहे आपल्या ड्राफ्टिंगमधून हे तर पेपर आहे म्हणा पण हे आपल्याला कमी करायचं आहे तेव्हा आपला प्रिन्सेसचा ब्लाउज हा परफेक्ट येत असतो तर तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं तुम्हाला ते मायनस करून दाखवलं त्यानंतर आता आपण हे कटिंग करून घेऊया कटिंग करत असताना जे मार्किंग आहे ना त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे आणि प्रिन्सेसचा मी चार्ट दिलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या कोणी मैत्रिणींनी तो बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि तो जो प्रिन्सेसचा चार्ट आहे ना तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला नेहमीच उपयोगी पडेल किंवा एका वहीत लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल हा बघा अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे पुढचा गळा मी कट करणार नाही आहे हे नॉचेस देऊन दिले आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या इथं पुढच्या बाजूला आपण हे ना पाव इंच इतपत असं एक मार्किंग करून घ्यायचं आणि हा जो एक्स्ट्रा पेपर आहे ना हा कट करून टाकायचा म्हणजे बघा इथं आपण मी म्हणते ना नजरेने ब्लाऊज शिवायचा किंवा हे नजरेने ते थोडंसं पुढे आलेलं होतं त्यामुळे ते मी कट केलं कारण असं कटिंग केलं तर प्रिन्सेसचा शेप खूप छान येतो आता बघा हे बोटनेक ब्लाऊज कटिंगचे पुढचे दोनही पार्ट तयार झाले हा पाठीमागचा भागही तयार झाला आता आपण ब्लाऊज पीस आणि अस्तरावर कटिंग करून घेऊया इथे आपण कप्स लावणार आहोत ऐंशी सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस आहे आणि सव्वा मीटर अस्तर घेतलेला आहे हो सव्वा मीटर का घेतलं ते मी तुम्हाला पुढे सांगते सर्वप्रथम आपण काय करूया बाहीची कटिंग करूया बाहीची कटिंग बाही बाही मी सरळ धाग्यात करत असते तुम्हाला नेहमी माहीतच आहे इथं बघा गळ्या रुंदी आपण चार चार इंच घेतली ती लिहिलं बाही मला पाहिजे आहे तयार बाही दहा इंचाची त्यामुळे इथं अकरा इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि हा जो तयार पेपर पॅटर्न आहे ना त्यावरून मी बाहीची कटिंग करणार आहे बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज असतात की ताई बोट नेक ब्लाऊजमध्ये बाहीची कटिंग वेगळी येते का तर अजिबात नाही अगदी नॉर्मल बाहीची कटिंग करतो ना तशीच आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे मी खूप साऱ्या व्हिडिओंमध्ये बाही कटिंग दाखवलेली आहे आणि हा जो तयार पेपर पॅटर्न आहे ना बाहीचा त्यावरून मी इथं बाहीची कटिंग करत आहे अगदी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला गोलाकार पद्धतीने इथे आपल्याला हा कंडगेऱ्याचा मार्किंग आणि त्याचा शेप असा हा गोलाकार पद्धतीने द्यायचा त्यामुळे काय होतं की कुठेही चून गुडी वगैरे येत नाही आपल्याकडे बघा अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजपर्यंतच्या तयार दहा इंचाच्या बाही आहेत ज्या कोणी मैत्रिणींना असे हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील बाहीचे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा जसे कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात ना तसेच हे लांब बाहीचेही पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतात आणि ह्या बाहीच्या पेपर पॅटर्नवरून तुम्ही सतरा इंचाची बाही बावीस इंचाची बाहीसुद्धा कट करू शकतात तर ज्यांना कोणाला हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा त्यानंतर बघा मार्किंगप्रमाणे ही बाहीची कटिंग करून घेतली आणि ती सेपरेट करून पुढील मुंड्याचा खोल शेपही देऊन दिलेला आहे आता बघा हे जे अस्तर आहे ना हे चार फोल्ड आहे जसं बाहिला होतं ना तसंच मी ठेवलेलं आहे आणि पुढील भाग जो आहे हा प्रिन्सेसचा बंद आहे तुम्हाला आठवत असेल तर मी इथं बरोबर बंद बाजूकडे हा पुढील आपला प्रिन्सेसचा पार्ट इथं ठेवून घेणार आहोत याला प्रिन्सेस पार्ट वन असं म्हणूया हवं तर आणि बंद बाजूकडे बरोबर मी असं ठेवून घेतलं आणि आहे तसंच्या तसं मला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे हा बघा मी कसं पेपर पॅटर्न ड्राफ्ट करताना अगदी खेटून मार्किंग केलेलं आहे आ, आता तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये आठवत असेल की मी इथे कुठेही शिलाई मार्जिन ऍड केलेली नव्हती तर आता आपण अस्तरावर शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत तर ती किती करायची त्याबद्दल बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज असतात तर हे टेपच्या आपल्या तीन रेषा येतात ते ना तेवढं मी शिलाईला एक्स्ट्रा घेतलेला आहे मी पुढे काही मोजत बसली नाही माझ्या अंदाजाने मी हे मॅनेज करून घेतलं तुम्ही हवं तर मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल हा बघा पुढील गळ्याचा पण इथं असं कट करून घेतलं एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून आणि इथं शिलाई मार्जिन ॲड करून आपण हा जो प्रिन्सेसचा पहिला पार्ट आहे ना हा आपण इथं कट करून घेतलेला आहे आणि इथे बघणार ना आता इथं नॉचेस दिले आणि आता इथे बघा गळा कट नाही करणारे मी तो आपण नंतर पुढे शिलाईमध्ये बघूया इथे बघा आपले दोन पार्ट तयार झाले हे का तर कारण एक पार्ट यामधला आपल्याला आ, कफ हाईड करण्यासाठी लागणार आहे अजूनही बघा अस्तर आहे ना तो चार फोल्डच राहू दिलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या बाजूचा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट हा आहे तसाच्या तसा, तसा मी ड्रॉ करून घेतला आता याला सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे तर इथं मी शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं मी इथं अंदाजाने घेतलं तुम्ही हवं तर मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपण ह्या प्रिन्सेसचा दुसरा पार्ट कट करून घेऊया जे मार्किंग आहे ना बरोबर त्यावरूनच कट करायचं आहे आणि बघा तुमच्या नजरेला दिसत असेल किती छान असा हा प्रिन्सेसचा शेप आलेला आहे यावरूनच असं लक्षात येतं की हे ब्लाउज परफेक्ट असं बसणार आहे हे बघा इथं सुद्धा आपले हे दोन आणि दोन चार पार्ट तयार झाले दोन पार्ट हे आपल्याला कफ हाईड करण्यासाठी लागतील त्यानंतर पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून घेऊया पाठीमागच्या बाजूला आय हुक येणार आहेत म्हणून आय हुकसाठी मी मार्जिन सोडून दिलं आणि आहे तसंच्या तसं पाठीमागचा भाग इथं ड्रॉ करून घेतला त्यानंतर बघा हा जो मागील टक्स आहे टक्सचं मार्किंग करून घेतलं आणि तिकडं फिटिंगची रेषा येणार आहे आपली आणि एक जस्ट गळ्याचा अंदाज यावा म्हणून इथं मी ड्रॉ करून दाखवलं आणि आहे त्याप्रमाणे आपल्याला हे सुद्धा कट करून घ्यायचं आहे म्हणजे आता आपला अस्तर पूर्णपणे कट करून झालेला आहे पाठीमागचा भाग पुढचा भाग त्यानंतर इथं हे नॉचेस देऊन दिले हे बघा हे सगळं कटिंग इथं तुम्हाला दाखवते आता आपण ब्लाऊज पीसवर कट करून घेऊया आता आता बघा इथं ब्लाऊज पीसवर हे मिरर वर्क आहेत पण मी ते चेक करून घेतलं तर बघा एका बाजूला ना फक्त तीन इंच कापड आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघणार तर पाच म्हणजे जवळपास साडेचार इंच कापड आहे तर डायरेक्ट घडी न करता इथं का अशी डायरेक्ट घडी नाही करायची त्यामुळे काय होईल आपला डिझाईनचा गॅप तयार होईल तर डिझाईनला डिझाईन बरोबर मॅच करायची म्हणजे हे काठ कमी जास्त आले तरी सुद्धा चालतील ही काळजी मात्र आपण नेहमी घ्यायची किंवा मी ह्या कि गोष्टी तुम्हाला नेहमी सांगत असते कटिंग करताना डिझाईन कशी विचारात घ्यायची ते आणि त्यानंतर हुब्या धाग्यामध्ये बाही कट करत असते आणि बाही कट करायच्या आधीसुद्धा चेक केलं मी की दंड घेराच्या बाजूला चारही कापड आहेत का बऱ्याच वेळेला इथंसुद्धा आपलं कापड नसतं आणि आपल्याकडे क कर, आपल्याकडून कटिंग होऊन जातं त्यामुळे कैची हातात घ्यायच्या आधी आपण हे असं चेक करणं गरजेचं असतं ही एक महत्वाची खास टिप्स आहे की बघा कटिंगच्या आधी आपण काय चेक केला पाहिजे ब्लाउज पीस चेक केला पाहिजे बरोबर आता बघा आपला पुढील भाग हा बंद आहे त्यामुळे इथं सुद्धा हा एक बऱ्याच जणांकडून चूक होऊन जाते जेव्हा बोटने प्रिन्सेस ब्लाऊज कट करतो ना त्यावेळेला जनरली पुढील भाग हा बंद असतो आणि बरेच जण मागील बाजूला हुक घेत असतात आणि आपण नेहमी काय करतो नेहमीच्या सवयीप्रमाणे पाठीमागचा भाग बंद बाजूकडे घेऊन घेतो आणि मग पुढील भाग हा ओपन बाजूकडे येत असतो त्यामुळे नेहमी लक्षात घ्यायचं की हा पुढील भाग बंद आहे तर तो बरोबर बंद बाजूला चालला पाहिजे मग मी काय केलं सगळ्यात आधी हा बंद बाजूकडे घेतला आणि मग हे बाकीचे पार्ट आपण कुठेही ॲडजस्ट केले ना तरीसुद्धा चालतं त्यानंतर हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट मी बाजूला इथं कट करून घेतला आणि बघा पाठीमागचा भाग आपला ओपन आहे त्यामुळे तो आपण कुठेही कट केला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने हा पाठीमागचा भागही बरोबर डिझाईनमध्ये आलेला आहे म्हणजे त्यावर डिझाईन ॲडजस्ट झाली आणि आता हे कटिंग झालेलं आहे खूप दिवसापासून खूप साऱ्या मैत्रिणींची कमेंट होती की ताई आम्हाला बोटनेक ब्लाउजची कटिंग दाखवा अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला ही बोटनेकची कटिंग मी इथे दाखवलेली आहे आणि बघा इथं दोन अस्तर का घेतले कप्स कसे जोडायचे ते आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया आजचा हा बोटनेक ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला काही अडचण असतील काही प्रॉब्लेम असतील तसंही मला कमेंट करून तुम्ही कळवा आणि ह्या ब्लाउजच्या शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद